दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा आता पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. निसर्ग असं या चक्रीवादळाचं नाव आहे. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पालघर, ठाणे या किनारपट्टीच्या जिल्ह्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 3 जूनच्या संध्याकाळी रायगडमधील हरिहरेश्वर आणि दमण दरम्यान हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. NDRF च्या 2 तुकड्या रायगडमध्ये दाखल झाल्यात. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर केंद्र असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. जिल्ह्याभरात हाय अलर्ट जारी असून 2 दिवस संचारबंदी लागू असेल. 3 जून रोजी जनता कर्फ्यू घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आता आवाहन केलंय. पालघर किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमारांना आता सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.